नमस्कार, मी गंगाधर कदम। आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी। किनवट येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात 74वा प्रजासत्ताक दिन हर्षोल्लासात साजरा। किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध कार्यक्रम 74वा प्रजासत्ताक दिन हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। यावेळी उपविभागीय तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। विविध शालेय विद्यार्थ्यांनी व्हायोलिन वादन, संगीत गायन, नृत्य केले। तसेच शोटोकान कराटे असोसिएशन तर्फे कराटेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। बळीराम पाटील महाविद्यालयाच्या NCC छात्र NSS छात्र विद्यार्थ्यांनी परेड पथ संचलन केले। तसेच पोलीस विभागाच्या वतीने परेड करून राष्ट्रध्वज व सहायक जिल्हाधिकारी यांना सलामी देण्यात आली। या प्रसंगी किनवट माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम, तहसीलदार डॉक्टर मरणलाल जाधव, नायब तहसीलदार शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, पोलीस निरीक्षक दीपक बोरशे, गट शिक्षण अधिकारी अनिल महामुने, माजी नगराध्यक्ष साजिद खान, माजी नगराध्यक्ष केमूर्ती लक्ष्मीपती दोनपिलेवार, अजय कदम, मारुती सुंकलवाड, संदीप येशीमोड, डॉक्टर सुर्वे, आम्रपाली वाटोरे, सुनील पाटील, फारूक चव्हाण, गंगाधर कदम, राजेश पाटील, संतोष मरसकोले, उमाकांत कराळे, अनिल उमरे, आशाताई कदम, अजय नेमानीवार, बबन वानखेडे, गंगारेडी बैनमवार, नारायण शिद्दाम, दुर्गादास राठोड, अनिल तिरमनवार, निवेदक कानिंदे, मनोहर पाटील, आकाश बोलेवनवार, रवी दिसलवार, संदीप केंद्रे। तसेच पत्रकार, शालेय विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले।
राईट. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा आपला किनट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करा.